जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, थंबनेल मध्ये तुम्ही बघितलंच असेल की तुम्हाला पोलीस भरती देताना कोणतीही चूक करायची नाहीये. मित्रांनो, तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस करतात, वर्षभर एवढी मेहनत करतात आणि ऐन परीक्षा वेळेस तुम्ही एखादा जर चुकीचा निर्णय घेतला, तो निर्णय तुम्हाला आयुष्यभर नडणारा असतो कधी कधी. आता या फोटोमध्ये बघितलं, काही ठिकाणी सिरम आढळले आहेत जे तात्पुरती स्वरूपात एक इंजेक्शनाद्वारे घेतले जातात आणि पळण्यामध्ये त्यांना दम लागत नाही किंवा पाय भरत नाही असा त्याचा इफेक्ट असतो. परंतु जर याचा साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात असतो, पळता पळता मुलांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. मागच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा केसेस सापडले होते, काही मुलांचे पळता पळता रनिंग करता करता किंवा रनिंग झाल्यावरती हार्ट अटॅक येऊन ते दगावले होते. आणि जर पुन्हा मुलं तरी सुद्धा हेच चुकी करतायत की परत काही ना काही आपण करायचं जेणेकरून माझा 1600 मीटरमध्ये चांगले मार्क येतील आणि मी पोलीस होईल, हे करण्यासाठी अशी चुका करत असतात. बघा मित्रांनो, तुम्ही वर्षभर मेहनत करतात, मग जर तुम्ही वर्षभर मेहनत करतात मग परीक्षेच्या वेळेस तुम्ही का चुकीचे निर्णय घेतात? तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसतो का की आपण पात्र होणार नाही किंवा काय नाही? तुम्हाला सांगितलंय या वर्षी खूप फायदा आहे, पोलीस भरतीवाला देणाऱ्यांचा खूप फायदा आहे. फायदा काय आहे? डबल फॉर्म कॅन्सल झालेत. डबल फॉर्म कॅन्सल झाल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खूप मोठी संधी मिळालेली आहे. ग्राउंडची जी काही मिरिट आहे ती कमी लागणार आहे किंवा मागच्या वर्षापेक्षा तरी कमी लागणार. मग एवढी संधी असताना सुद्धा तुम्ही चुका का करतात? आणि जर चुकीच्या मार्गाने तुम्हाला जर लागायचंच आहे, लागल्यानंतर जर परत पकडला गेला तर तुम्ही आयुष्यातून जातात ना, परत तुम्हाला कोणती भरती देता येणार आहे का? तर नाही देता येणार. आता मागच्या वर्षीचं जर किस्सा सांगायचं ठरलं तर पेपरमध्ये एवढे मुलं सापडले होते मुंबईचे की मुंबईची मिरिट लागायलाच उशीर लागला होता आणि हे पेपरमध्ये सापडलेले सर्वचे सर्व मुलं काढले. कोणाला जेल सुद्धा झालेली आहे, कोणाला कायमस्वरूपी भरतीतून बाद करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमची जर एक चूक झाली तर तुम्ही आयुष्यातून बर्बाद होतात. ते तर होतात तर होतात, त्याचबरोबर समजा आता मागच्या वर्षी जर आपण बघितलं यांचं रेट किती चालू होतं, तर 10 लाख रुपये एका विद्यार्थ्याने द्यायचं पोलीस होण्यासाठी. अरे 10 लाख रुपये त्याला देण्यापेक्षा एक वर्षभर जर तुम्ही स्वतःवरती पैसे खर्च केलं, 1 लाख सुद्धा खर्च होणार नाही, 5-50 हजार सुद्धा खर्च होणार नाही, एक वर्ष मेहनत केली, स्वतःवरती खर्च केलं, त्या मेहनतीच्या जीवावरच तुम्ही पोलीस होऊ शकता ना. मग तुम्हाला एवढं रिकामे काम करण्याची काय आवश्यकता नाही आणि चुकीच्या मार्गाने पोलीस दलामध्ये प्रवेश सुद्धा करायचा नाही. कारण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जातात ऍक्च्युअल मध्ये तो क्षेत्रच तुम्ही संरक्षण क्षेत्र आहे. तुम्हाला इतरांचं रक्षण करायचं आहे, जे इतर लोक आहेत, जे करप्शन पासून तर चोऱ्यापासून तर सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला बघायचं आहे. आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाताना जर चुकीचा मार्ग निवडत असाल तर भविष्यामध्ये तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय चांगल्या गोष्टी करणार आहेत? तुमच्यापासून उलट लोकांना त्रासच होणार आहे, फायदा कमी त्रास जास्त होणार आहे, त्यापेक्षा करूच नका ना. काय आवश्यकता नाही मित्रांनो, तुमचा जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर कोणतीच गोष्ट ही अशक्य नाहीये. आता तुम्ही बघतायत चांगले पोरांचे डायरेक्ट इंजेक्शन सापडलेत कोणाच्या बॅगामध्ये सापडल्यात आणि त्या एका ठिकाणी जर ही घटना घडली असेल, ह्यामुळे काय होणार? जेवढे पण ठिकाणी पोलीस भरती चालू आहे सर्वांचा बॅगा चेक करणं, सर्वांना चेक करणं हे काम चालू होऊन जाईल. म्हणजे भरती प्रक्रिया ती लवकरात लवकर जी पार पडणार आहे तिला अजून विलंब लागेल, अजून ती दीर्घाईमध्ये जाणार. ऑलरेडी काय डोक्याला वाद कमी आहेत का, अजून तुम्ही जास्त करतायत. बघा ना, आता सरळ सरळ मुलं सापडलेत डायरेक्ट सिरम घेताना, परत अरे यार तुझा आयुष्याचा प्रश्न आहे, पोलीस भरती हे काही सर्वस्व नाहीये. नाही पोलीस झाला तर तू आयुष्यामध्ये दुसरं काही करू शकत नाही का? असं काय नाहीये. आता तुम्हाला काही मुलांचे जर किस्से सांगितले मी, असे भरपूर मुलं होते जे पोलीस भरतीला ट्राय करत होते पण 1-2 मार्काने 1-2 मार्काने राहून गेले. आज ते मुलं पोलीस पेक्षा सुद्धा चांगले पैसे कमवत आहेत. फक्त काय, थोडस स्ट्रगल केलं, या क्षेत्रापेक्षा दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेले आणि ते सक्सेस पण झाले. आज नाही नाही म्हणत 1 लाख रुपये ते महिन्याला कमावत आहेत, जे तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण एवढं पगार भेटत नाही तेवढे ते पैसे सहज कमावत आहेत मेहनतीच्या जीवावर. इतर क्षेत्र आहे ना, भरपूर क्षेत्र. असं थोडी आहे की पोलीस नाही लागलो म्हणजे आपलं सर्वस्व संपलं किंवा पोलीस झालो तरच आपण सर्वस्व आहे, असं काय नाही मित्रांनो. असे हजारो हजारो क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कमाई करू शकता, चांगला इन्कम करू शकतात, व
पोलिसांपेक्षा सुद्धा चांगले पैसे कमवू शकतात. मग इथं आपल्या जीवनाची रिस्क का घ्यायची आपण? एक तर माणसाचं आयुष्य एकदाच येतं, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पुन्हा पुन्हा येत राहिले असते तर एवढे महान महान व्यक्ती देशामध्ये होऊन गेलेत, जगामध्ये होऊन गेलेत, त्यांचं आपण कधीतरी ऐकलं का पुन्हा ते जन्मात आले म्हणून? नाही ऐकलं ना. मग याचा अर्थ काय मित्रांनो? माणसाचा आयुष्य हा एकदाच आहे, आणि तुम्ही या रिकाम्या कामामुळे तुमचं आयुष्याचा का बर्बादी करतायत? एक तर त्याचा साईड इफेक्ट पण आहे, एक तर तुमचं डायरेक्ट मृत्यू पण होऊ शकतो, आणि झालेले पण आहेत, असं सुद्धा आहे. तरी सुद्धा मुलं रिस्क घेतात. रिस्क घेण्याची आवश्यकताच नाहीये. चांगली मेहनत करा. 6 महिने जर तुम्ही चांगली मेहनत केली ना, मन लावून मेहनत केली ना, तुम्हाला कोणीच अडवणार नाही पोलीस होण्यापासून. फक्त 6 महिने त्याच्या जीवावर तुम्ही होऊ शकतात. पण मेहनत करण्याच्या अगोदर आजकाल काय झालेलं आहे, सगळं आयतं पाहिजे, सगळं शॉर्टकट पाहिजे, असं नसतं. सगळ्याच गोष्टी जर आयतं आणि शॉर्टकट भेटलं तर त्या वस्तूंची, त्या क्युएसची किंमतच राहत नाही. आता तुम्ही जर पोलीस सहज होऊन गेले तर त्याची तुम्हाला कधी आयुष्यभर किंमतच राहणार नाही. पण तेच पोलीस तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष घासले, खूप मेहनत केली, आणि त्या मेहनती जीवावर जर तुम्ही वर्दी मिळवली तर त्याची किंमत तुम्हाला कायमस्वरूपी राहते. आणि विशेष म्हणजे तुम्ही करप्शन करताना पण 10 वेळा विचार करणार, जी नोकरी मिळवण्यासाठी मी माझ्या आयुष्याचे एवढे दिवस वाया घालवले किंवा एवढी मेहनत केली, ती नोकरी मी मिळवली, आणि माझ्या एका चुकीमुळे जर ती नोकरी जात असेल तर ती चुकच नको, असं विचार करतात जो मेहनत करून त्या क्षेत्रापर्यंत, त्या वर्दीपर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळे मित्रांनो, काही रिकामे कामं करू नका, स्वतःवरती विश्वास ठेवा, प्रयत्न करा. लक्षात घ्या, जर तुमची सुरुवात या भरतीपासून झाली असेल, जरी तुम्हाला या भरतीमध्ये अपयश आलं असेल, तर पुढची भरतीचं पण नियोजन आहेच. उलट आत्ताच तुम्हाला सांगून दिलं की बाबा ह्या भरती नंतर आणखी एक भरती मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे, मग समजा या वर्षी तुम्ही नाही पण जॉईन झाले तर पुढच्या वर्षी होऊ शकता ना. म्हणून रिस्क घेऊ नका, मेहनतीने प्रयत्न करा, आणि स्वतःवरती विश्वास ठेवा आणि भरती व्हा. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. जय हिंद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.